अनेक लहान मुलांना 4 वर्षांखालील त्यांचा भूतकाळ स्पष्टपणे आठवतो असं अनेकदा घडलंय. समजा काही पूर्वजन्मातील स्मृती जागृत झाल्या तर तुम्हाला माहितीये काय हाहाकार उडेल तुमच्या आयुष्यात. तुम्ही अनेक अडचणीत सापडाल, तुम्ही हाताळू शकता त्यापेक्षा जास्त. सद्गुरु, हे कसं शक्य आहे की एक मुलगा जो 6 वर्षांचा आहे त्याला त्याचा पूर्वजन्म लक्षात आहे, तो सांगू शकतो की तो कोण आहे, त्याचे पालक कोण होते, आणि काही काळानंतर तो सगळं काही विसरू शकतो? हो, त्याला कसं काय आठवतं? त्याला आठवायला नको. निसर्गानं तुम्हाला आयुष्याचा हा कोश दिलाय जेणेकरून तुम्हाला काहीही आठवू नये. त्यांना तुम्हाला हे सुरक्षा कवच दिलंय जेणेकरून तुम्हाला काही आठवणार नाही. कारण जर तुम्हाला आठवत असेल तर तुमची आत्ता आहे त्यापेक्षा जास्त वाईट अवस्था होईल. हे पहा, काही वर्ष इथं राहून 10, 20, 30, 60 वर्ष इथं राहून लोक त्यांच्या आयुष्यातील आठवणींशी झुजत आहेत, नाही का? हो ना, लोकांना मोठा संघर्ष करावा लागतो या काही वर्षांच्या आठवणींमुळे. जर काही पूर्वजन्मांच्या स्मृती जागृत झाल्या तर तुम्हाला माहितीये काय खळबळ आणि ओढाताण ते तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणेल. फक्त इथं राहून तुम्ही अजूनही नातेसंबंधाशी झुजत आहात. तुम्ही अजूनही विसरू शकत नाही काल काय घडलं ते, उद्या काय घडू शकतं, ही सगळी ओढाताण सुरूच आहे. समजा तुमच्या लक्षात आलं, असं समजूया की तुम्हाला तुमचे पूर्वजन्म आठवले आणि तुमच्या लक्षात आलं की तुमचा लाडका मुलगा हा तुमच्या शेजाऱ्याचा पाळीव कुत्रा होता. समजा, मी फक्त म्हणतोय कारण आजच्या काळात कुत्र्याचं आयुष्य आपल्यापेक्षा खूप चांगलं आहे, हो ना? तुम्हाला माहितीये काय हाहाकार उडेल तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या शेजाऱ्याच्या आयुष्यात आणि कुत्र्याच्या आयुष्यात सुद्धा. हे कुणासाठी चांगलं असणार नाही, नाही का? जोपर्यंत तुमची अशी समज आणि वैराग्याची स्थिती नसते की जरी तुम्हाला कळलं की ही तुमची पत्नी होती किंवा तुमची आई किंवा तुमचे वडील किंवा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र, तरी तुम्ही सगळं सुरळीत चालू ठेवू शकता त्यांच्याकडे न पाहता, तर हे आठवणं ठीक आहे. पण जर तुम्ही असं कोणी असाल ज्याच्या भावना उफाळून येतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी जी तुम्हाला आठवते की तुमची आहे, हे पहा, हीच समस्या आहे. लोकांच्या भावना फक्त त्याच गोष्टींसाठी उफाळून येतात ज्यांना ते आपलं मानतात. समजा असं म्हणू की तुम्ही तुमच्या वडिलांना कधीच भेटला नाही किंवा तुम्ही तुमच्या आईला कधीच पाहिलं नाही तुमच्या जन्मापासून, किंवा तुम्ही तुमच्या जुळ्या भावाला किंवा एखाद्या भावाला किंवा बहिणीला तुमच्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. आज मी तुम्हाला दाखवलं की पहा ही तुमची आई आहे, तुम्ही तिला आधी कधीच पाहिलं नव्हतं, तुम्हाला तिच्याशी काहीच देणं घेणं नाही. पण आता कोणीतरी तुम्हाला सांगितलं की ही तुमची आई आहे, ज्या क्षणी तुम्ही हे पाहता ओ ही माझी आई आहे, अचानक भावना उफाळून येतात. कुठून? तुम्ही या व्यक्तीशी नातं जुळवलं नाहीये, तुमचा या व्यक्तीशी काहीही संबंध नाहीये, फक्त कुणीतरी सांगितलं हे तुमचं आहे. जेव्हा कुणीतरी म्हणतं ही तुमची आई आहे, त्यांना म्हणायचंय की ही व्यक्ती तुमची आहे, नाही का? तर तुमच्या भावना उफाळून येतात फक्त त्याच गोष्टींसाठी ज्या तुम्ही स्वतःच्या मानता. म्हणून जर तुम्हाला ही समस्या असेल की सगळं तुमचं असलं पाहिजे तरच ते घडेल, तर मी म्हणेन की थोडं आणखी लोभी बना, सगळं काही तुमचं करा. ईशायोग याबद्दलच आहे, बरं का? तुम्ही तसेही लोभी आहातच, तुमच्या लोभात कंजूशी कशासाठी, अगदी शेवटपर्यंत घेऊन जा. ओ माझी मुलं मला प्रचंड प्रिय आहेत, सगळ्यांनाच आपलं बनवा, अडचण काय आहे? कोणी तुम्हाला थांबवणार आहे का? थांबवणार आहे का कोणी?
जर तो तुमचा मार्ग असेल तर शेवटपर्यंत जा, किंवा तुमचं कुणीच नाहीये ते सुद्धा ठीक आहे. हा कठीण मार्ग आहे पण तरी सुद्धा ठीक आहे. माझं कुणीच नाहीये हे ठीक आहे, सगळे माझे आहेत हे सुद्धा ठीक आहे. हे माझं आहे आणि ते माझं नाहीये हीच समस्या आहे. म्हणून जर तुम्हाला पूर्वजन्म आठवले तुमचे आणि तुम्ही अशा मानसिकतेत असाल की हे माझं आहे आणि हे माझं नाहीये, तर तुम्ही पुष्कळ अडचणीत सापडाल, भरपूर अडचणी तुम्ही हाताळू शकाल त्यापेक्षा जास्त. जर तुम्ही अशा टप्प्यावर असाल की सर्व काही तुमचं आहे किंवा काहीही तुमचं नाहीये, तर हे आठवणं ठीक आहे. मग त्या आठवणी उपयुक्त ठरतील. मग 6 वर्षाच्या मुलाला योगा योगानं काहीतरी आठवलं हे फक्त कधी कधी निसर्गातील यंत्रणा अडखळतात. डेटा टाकताना चूक होते कधी कधी, असं घडतं कधी कधी. किती किचकट रचना आहे कधी कधी, बरं का? होतं असं, छोटीशी चूक. आवश्यक संरक्षण तयार केलं गेलं नाही त्या एका मुलामध्ये. जरी त्यांना आठवलं तरी सहसा मोठे होण्यापूर्वी ते विसरतात. अनेक मुलांना 4 वर्षाखालच्या स्पष्टपणे त्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो, पण 4 वर्षांचे होईपर्यंत ते सगळं विसरून जातात. वयाच्या 4 वर्षानंतर ते या आयुष्यात गुंतू लागतात. त्यांच्या सभोवताली जे काही असतं त्यात 4 वर्षांचे होईपर्यंत हे शक्य आहे की त्यांच्या मनात भूतकाळ फिरत असू शकतो. मला माहित नाही की तुम्हाला याची जाणीव आहे की नाही, की भारतात विविध कारणांमुळे असं म्हटलंय, असं म्हणतात, मूल 4 वर्षांचं होईपर्यंत ते देवाचं आहे, त्यानंतरच तो तुमचा आहे. तर ते म्हणतायत कारण तो खूप आठवणी घेऊन वावरत असतो, म्हणून तो कुणाचाच नसतो त्यावेळी. त्यानंतर एकदा का त्याची स्मरणशक्ती लोप पावली की तो नातं जोडू शकतो त्याच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी जास्त सखोलपणे, तेव्हा तो तुमचा होऊ लागतो. निदान तो तुम्हाला तसं भासवतो की तो तुमचा आहे, हो ना? ते दूर करतील तो भास काही काळानंतर. करतात ते, नाही का? या ना त्या मार्गाने ते करतात. म्हणून असं होऊ शकतं असं बऱ्याचदा घडलंय, पण सामान्यतः असे लोक विसरतात काही काळानंतर ती क्षमता किंवा त्या प्रकारचा दोष, मी म्हणेन, निर्माण होतो बालपणाच्या एका विशिष्ट टप्प्यावर. त्यानंतर ते स्वतःच नाहीसं होतं.